एरवाळी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली सगळे रेडी एक दोन साडे मान बुक्स दॅट स्पीक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आसपासच्या सगळ्या नवलाईला भेटा आणि हॅलो म्हणा हजार पायांची गोम असो की बेडूक तांबट पक्षी असो की सूर्याच्या प्रकाशात नांदणारे कुणीही प्रत्येकासाठी पृथ्वी हेच घर आहे आसपासच्या सगळ्यांना भेटून गप्पा मारा आणि हो स्वत तुम्ही सुद्धा या सगळ्यांमध्ये आहातच की ऐकूया गोष्ट सूर्य आला ओरिजिनल स्टोरी हॅलो सन बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे राजीव आईप अतिशय सुंदर चित्रांकन राजीव आईप यांचंच मराठीत अनुवाद जुई कुलकर्णी गोष्टीचं वाचन आसावरी दोषी खिडकीतनं बाहेर बघणं चाललंय सटाक फटाक सटाक छप 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 हॅलो सूर्या हॅलो डपके भाऊ ओ सॉरी हां? हॅलो हाय गोगल गाय ताई सलाम शंखवाल्या गोगल बाई दुपारच्या उन्हा छान वाटतंय ना गोमू ताई झोप आली का रे लाजाळूच्या रोपा टक टाक टक टाक टक टाक काय कसं काय तांबट भाई नमस्कार कोळी बुवा अहो पतंगराव राम राम हॅलो कुणी आहे का इथे हॅलो छान छान छोटुकल्या रान फुला हा आणि या तर लहान घ्या बी ताई या बीला मोठेपणी कोण व्हायचं असेल बरं शिंपी पक्षाच्या घरट्या कसा आहेस तू तुझ्यात ही चार लहान लाल अंडी आहेत ना त्यामुळे मी तुझ्यापासून जरा अंतर ठेवूनच राहतोय बरं म्हणजे पक्षी आई बाबा अजिबात अस्वस्थ होणार नाहीत ठीक आहे ना ओ सातभाई बुवा जेवण झालं का नाही हॅलो लांब टोकदार तपकिरी तोंडाचे आणि लोमत्या लटकत्या कानांचे अजबराव हल्ला बो या हो इकडून या विचित्र राव कुठले टाक 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 चिर 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 ड्राव ड्राव ट्राव आणि या लबाड लहानग्याने बाबांचाच पाय पकडून तो घरी आलाय आणि आई विचारतेय कोण लबाड मुलगा आलाय चिखलात खेळून ड्राओ किती सुंदर गोष्ट होती निसर्गाबरोबर हाय हॅलो करण्याची तुम्हाला ही आवडलं ना आ गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना मग या डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉमवर भेटूया एरवा एरवा